हरि ओम श्रीराम। माझं नाव शीतल शशिकांत महाडी। मी मंत्रालयात PA2 मेंबर इकॉनॉमी म्हणून काम करते। मला बापूंचे बरेच काही अनुभव आलेले आहेत। त्यातला एक म्हणजे माझा मोठा मुलगा सूरज शशिकांत महाडी ह्याने BTECH केलं होतं आणि त्याला साऊंडसाठी जायचं होतं। मला असं खूप टेन्शन आलं की आता BTECH करून साऊंड इंजिनिअरिंगसाठी जातो आहे तर काय करावं, म्हणून म्हटलं चला बापूंना विचारूया। म्हणून मग मी सुचित दादांकडे गेले। दादा म्हणाले ठीक आहे, मी बापूंना विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो। त्यानंतर मग मी दादांना भेटायला गेले तर दादा म्हणाले, बापू म्हणाले की आशीर्वाद आहे, करू दे त्याला। आणि आता तो इंडियातला टॉप साऊंड इंजिनियर आहे। त्याने आत्तापर्यंत 2 वर्ल्ड टूर केले आहेत आणि आपल्या इंडियन फिल्म इंडस्ट्रीसाठी त्याने प्रमोशन केलं आहे पूर्ण इंडियाला, पूर्ण वर्ल्डमध्ये। अमिताभ बच्चनबरोबर जो टूर झाली होती त्यात त्याचा होतो साऊंड इंजिनियर होता आणि बाहेरगावी प्रशंसा केली की हा बेस्ट साऊंड इंजिनियर आहे म्हणून। आणि आता इंडियातला टॉप साऊंड इंजिनियरमध्ये त्याचं नाव आहे। आणि दुसरा एक अनुभव म्हणजे मी 1998 बापूंकडे येते आहे। तेव्हा MSCBच्या आमच्या बऱ्याच मैत्रिणी येत होत्या, तर DC-LOW-पासून मी येते तिथे। तर मी MSCBमध्ये रिटायर्ड होतो ते 2014 आणि माझा छोटा मुलगा अभिजित महाडी हा आजारी असायचा आणि त्यासाठी मला म्हणजे नोकरी करणं हे फार गरजेचं होतं आफ्टर रिटायरमेंटसुद्धा। तर मी February 2014 MSCBमधून रिटायर्ड होत होते। इतक्यात एक आड आली मंत्रालयाची PA2 मेंबर इकॉनॉमी म्हणून आणि त्यासाठी बरेच अर्ज आले होते। त्यात 12 शॉर्टलिस्टेड झाले होते, त्यात माझं एक नाव होतं। परंतु जे PA वगैरे होते ते चीफ मिनिस्टरचे PA आणि मंत्रालयाचे असे बरेच ओळखीची माणसं होती की त्यात ते लोक होते की त्यांचं होणं शक्य होतं। पण माझा वशिला तर मोठा बापू होता। मला सकाळी स्वप्नात बापू आले गुरुवारी आणि स्वप्नात बापू येऊन दिसले की ते आमच्या IS ऑफिसर होते अनुसार चितकला जुसे मेंबर इकॉनॉमी। त्यांनी त्यांना असं बाजूला केलं, बापू बसले खुर्चीत, त्यांनी साईन केलं ॲप्लिकेशन। मला कळे ना हे काय स्वप्न आहे म्हणून। आणि मला दुपारी फोन आला की तुम्ही सिलेक्टेड झालात, जे एकच पोस्ट होती आणि जिथे CMचा वशिला होता पण माझ्या बापूचा मोठा वशिला होता आणि मी सिलेक्ट झाले आणि ते पण 9 ॲज अ PA2 मेंबर इकॉनॉमी इन जलसंपदा विभाग। त्याच्यानंतर एक दुसरा अनुभव म्हणजे आमच्या गावी 1995 एक प्रॉपर्टी घेतली होती मी, आमचं पार्ल्याचं घर विकून। ते एक आमच्याच नात्यातले होते आणि त्यांना काहीतरी आजारपणासाठी पैसे हवे होते तर आम्ही कोणताही विचार न करता त्यांना पैसे दिले आणि ते त्याच्यानंतर 1995 आता 2016 ते आमच्या काही नावावर करायला तयार नव्हते। नंतर आम्ही विचारलं काय मनात आहे ते तरी सांगा, कारण नात्यातले असल्यामुळे आम्ही विश्वास ठेवला की करतील पुढे मागे। आणि तेही म्हणत होते की कशाला, आम्ही नात्यातलेच, आम्ही काही तुम्हाला फसवणार नाही। पण म्हटलं आता 2016 आलं आहे, आता तुम्ही काहीतरी करा। तर ते म्हणाले नाही, आता मला 10 लाख रुपये तुम्ही द्या तरच आम्ही सह्या करू। मग मी दादांना भेटले तर दादा म्हणाले, एक काम कर, तू गुरुचरित्राचा 14 अध्याय वाच। असं मी 2-3 वाचले आणि गावी गेले। त्यानंतर सगळे गावकरी जमा झाले ते आणि आमचे तहसीलदार, त्यांनी मदत केली आणि बापूंनी सांगितल्याप्रमाणे तो मोठा अनुभव आला। ते सगळे 10 लाख न घेता 2.5 लाखातच सगळं आमचं काम झालं आणि प्रॉपर्टी आता आमच्या नावावर होते। हरिओम अंबद्य श्रीराम।